राज्यातील 288 जागांवर महाविकास आघाडीकडून चर्चा झाली असून 11 तारखेला जागा वाटपासंदर्भात आम्ही कळवू अशी प्रतिक्रिया मुंबईत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. 2 ते 3 जागांचा तिढा आहे, त्यासंदर्भात चर्चा सुरू राहील. 11 तारखेला यासंदर्भात आम्ही अधिक माहिती देऊ असे देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे. सकारात्मक भूमिका चाललेली या बैठका या चालत राहणार आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा आम्ही 11 तारखेला भेटणार आहोत, त्यावेळेस आम्ही तुमच्याशी बोलू जागा वाटपाबद्दल. दुसरे प्रश्न काय? दोनशे 288 जागेवर चर्चा झालेली आहे, कुठेही तेढ नाहीये. आमचं प्लॅनिंग आता महाराष्ट्रातल्या सरकारला, हे जे भ्रष्टाचारी कमिशन खोर महाराष्ट्र द्रोही सरकार, गुजरात धाजनी सरकार आणि शिवद्रोही सरकारला सत्तेतून बाहेर काढायचं, ते प्लॅनिंग आमचं चाललेलं आहे. सब चर्चा बताने की नहीं होती है, करने की होती है. हाँ हाँ बिल्कुल होगी, क्योंकि और बहुत सारा काम बाकी है और मंथन है, तो और कुछ दिन उसमें, 1-2 दिन उसमें जाएगी. को लेकर ये आखिरी बैठक होगी इस तरह की बात सामने आ रही थी? बिल्कुल बिल्कुल, मीटिंग चलती रहती है. 2-4 जगह, 288 जगह की चर्चा है, 1-2 जगह का थोड़ा प्रॉब्लम रह जाता है, तो उसमें चर्चा चलती रहेगी. पत्रकार परिषद घोषणा होणार आहे की नंतर अजून बैठक होणार आहे? नाही होणार, आम्ही आता 11 तारखेला राज्याच्या सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा, महाराष्ट्र विरोधी चेहरा, शिवद्रोही चेहरा, हा सगळा आणि शेतकरी विरोधी चेहरा या सरकारचा आम्हाला जनतेसमोर मांडायचा आहे. आणि त्यावेळेस 11 तारखेला जेव्हा आम्ही पुढे सगळे एकत्रित येऊ, त्यावेळेस अजून खूप साऱ्या गोष्टी आपल्याशी बोलू. अजून खाली सगळ्यांचं होत आहे, सगळ्याच पक्ष, आमचा महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुढे जाण्याची भूमिका आहे. आता तारीख ठरवू. थँक्यू.